येत्या काळात भारतात उष्णतेच्या महाभयंकर लाटा येतील असा इशारा तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. हिंदी महासागरात प्रचंड तापमान वाढ होतीये. भारतासह इतर काही देशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतात येणार उष्णतेच्या महाभयानक लाटा. हिंदी महासागरात होणार प्रचंड तापमान वाढ. मुंबईसह भारतातील 12 शहरं पाण्यात जाणार. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका साऱ्या जगाला सहन करावा लागतोय. अशा हिंदी महासागरात सातत्यानं तापमान वाढ होतीये, त्यामुळे भारताची चिंता वाढलीय. येत्या काही दशकात भारतात उष्णतेच्या लाटा येतील आणि पूर परिस्थितीलाही तोंड द्यावं लागेल असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अहवालात देण्यात आलाय. संयुक्त राष्ट्रांच्या इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजचा 6वा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार हिंदी महासागराच्या तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल असा इशारा देण्यात आलाय. वायुकणांच्या उत्सर्जनामुळे उष्णतेच्या लाटा निर्माण होतील. या शतकाच्या अखेरीस निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळेल असं या अहवालात म्हटलंय. अर्धा डिग्री ऑन एन एव्हरेज जरी टेम्परेचर वाढलं, त्याच्यामुळे हीट स्ट्रोक म्हणा, हीट वेव्ह म्हणा, किंवा अबनॉर्मल रेनफॉल, हेवी इंटेन्सिटी रेनफॉल, प्रोलॉंग ड्रॉट, फ्लड, अशा गोष्टी एकदम खूप जास्त यांची तीव्रता आणि ह्यांचं ऑकरन्सेस या दोन्ही गोष्टी खूप जास्त वाढण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या तापमान वाढीचा प्रश्न गुंतागुंतीचा आणि चिंताजनक होत चाललाय. तापमान वाढीमुळे मुंबई, चेन्नई, कोची, विशाखापट्टणम सह 12 शहरं 3 फूट पाण्याखाली जाऊ शकतात. येणारा काळ निसर्गाचा प्रकोप दाखवणारा असेल, पण वेळ अजूनही टळलेली नाही. सार्वत्रिक प्रयत्नांमधून निसर्गाची हानी रोखली गेली तर भविष्यात येणारं संकट टळू शकेल. नवी मुंबईहून स्वाती नाईक सह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचा अंदाज कोरोना टास्क फोर्सनं व्यक्त केलाय. त्यामुळे या कालावधीत रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते असा इशारा कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी दिलाय. शाळा सुरू करण्याची घाई करू नये असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. राज्यातील निर्बंध हळूहळू शिथिल करणं गरजेचं आहे, मात्र ते करत असताना कोरोनाचा पुन्हा उद्रेक होणार नाही याची सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं असल्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय. आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 तास.